नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो सरळ सेवा महाभारती दोन हजार तेवीस अंतर्गत आज तुम्ही बघत असाल तर कंटिन्यू मागच्या काही दिवसापासनं जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्यात सगळ्यात पहिल्यांदा आली पशुसंवर्धनची जाहिरात त्याच्यानंतर स्टेट एक्साईज त्यानंतर मित्रांनो तलाठीची जाहिरात आणि आत्ता दोन दिवसापूर्वी आलेली वन विभागाची जाहिरात तर मित्रांनो हे सरळ सेवा भरती अंतर्गत मी आधी सांगितल्याप्रमाणे तब्बल पंच्याहत्तर हजार जागांची जी भरती आहे त्याच्या ज्या जाहिराती आहेत या मित्रांनो येऊ घातलेल्या आहेत पंधरा ऑगस्टपर्यंत त्यासाठी म्हणून बोर्डेज करिअर अकॅडमीची कंप्लीट ऑनलाईन बॅच जी आहे ती बारा जूनपासनं मित्रांनो सुरू होते आहे कंप्लीट ऑनलाईन बॅच आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ हा बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी आहे तुम्ही तो डिटेल बघावा मित्रांनो आज आ, या ज्या सेवा महाभरतीच्या ज्या जाहिराती आलेल्या आहेत येऊ घातलेले आहेत आहे। यासाठीचं जी तयारी आहे ती परफेक्ट तयारी मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्याकडनं ऑनलाइन ही करून घेणार आहे आणि आज मित्रांनो मी बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता हा जो घटक आहे त्या घटकातील संख्या मालिका या टॉपिकला डील करणार आहे हा टॉपिक तुम्हाला मी नीट समजून सांगणार आहे मित्रांनो हे जे प्रश्न मी आता घेणार आहे ते अतिसंभाव्य प्रश्न आहेत म्हणजे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत जे एक्झाम मध्ये येऊ शकतात आणि हे प्रश्न पूर्णतः आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार आहे बोर्डेज करियर अकॅडमी मागच्या पंचवीस वर्षापासून बँकेचे आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन मित्रांनो कोचिंग घेते आणि साडेपाच हजार पेक्षा जास्त आतापर्यंत ऑफिसर मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीने तयार केलेले आहेत आणि म्हणून आयबीपीएस आणि टी सी एस चा जी मानसिकता आहे प्रश्नांच्या विचारण्यातल्या बाबतीतली त्याचा अभ्यास बोर्डेज करिअर अकॅडमीच्या प्रत्येक फॅकल्टीला मित्रांनो आहे आणि त्याच अनुषंगानं संख्या मालिकेमध्ये जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत जे येणाऱ्या परीक्षेमध्ये मी आता ज्या परीक्षांचा उल्लेख केला त्या परीक्षेमध्ये येणार आहेत मित्रांनो तर त्या प्रश्नांबद्दल आपण चर्चा करणार आहोत आता सुरू करूयात मित्रांनो की कशा पद्धतीचे ते क्वेश्चन असू शकतात येणाऱ्या या सगळ्या मध्ये मित्रांनो बघा मी आता सांगितल्याप्रमाणे बोर्डेज करिअर अकॅडमीची जी बॅच आहे ऑनलाईन बॅच ही बारा जून जूनपासनं मित्रांनो सुरू होते आणि ही सर्वोत्कृष्ट टीम सोबत दमतीला असणार आहे बारा जून पासून सुरू होते त्यासाठी बोर्डेज करियर अकॅडमीचं ऍप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या परीक्षांची तयारी मित्रांनो तुमच्याकडनं करून घेतल्या जाणार आहे आता आपण डायरेक्ट त्या संख्या मालिका या टॉपिकला मित्रांनो डील करूयात मित्रांनो लक्षात घ्या संख्या मालिका इंग्रजीत ज्याला नंबर सिरीज म्हणतात आता या संख्या मालिकेमध्ये दोन प्रकारचे टाईप मित्रांनो माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत आणि जे परीक्षेमध्ये एक्सपेक्टेड आहे कोणते दोन टाईप आहेत एक तर तुम्हाला संख्या मालिकेतला पुढचा नंबर शोधायचा आहे ज्याला मिसिंग नंबर फाइंड आउट करायचे असं म्हणतात म्हणजे मी इथे लिहितोय बघा कोणकोणच्या दोन टाईप असू शकतात त्यातली जी पहिली आहे ती आहे मिसिंग नंबर मिसिंग नंबर म्हणजे तुम्हाला एक संख्या मालिका दिल्या जाणार आहे त्यातला एक नंबर जो आहे तो तुम्हाला शोधायचा आहे जो मिसिंग आहे ठीक आहे पहिली टाईप दुसरी टाईप मित्रांनो याच्यामध्ये आहे रॉंग नंबर फाईंड आउट करणे रॉंग नंबर शोधायचा आहे म्हणजे संख्या मालिका दिलेली आहे आणि त्या मालिकेतला तुम्हाला चुकीचा जो नंबर आहे रॉंग नंबर आहे तो शोधायचा आहे आता या दोन टाईपचे जे प्रश्न जे अतिसंभाव्य प्रश्नांमध्ये येऊ शकतात नव्हे हंड्रेड पर्सेंट येणार आहे मित्रांनो बुद्धिमत्ता हा जो घटक आहे हा घटक पूर्णतः मी स्वतः प्राध्यापक संतोष बोरडे हा घेणार आहे तुमचा घटक आणि माझा दावा आहे की येणाऱ्या सगळ्या परीक्षा सरळ सेवा महाभारतीच्या इवन दो बाकीच्या सुद्धा परीक्षा म्हणजे गट ब गट क आणि गॅजेटेडची जी परीक्षा असेल त्याला सुद्धा बुद्धिमत्ता चाचणी चा या या घटकांमधले पायकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळवून देण्याची जबाबदारी मित्रांनो माझी प्राध्यापक संतोष बोर्डे सरांची फक्त तुम्ही नीट फॉलो करायचं आणि मी काय सांगतोय ते नीट ऐकायचं आहे ठीक आहे तर दोन टाईपचे प्रश्न मित्रांनो या संख्या मालिकेमध्ये असतात एक पहिला मी आता सांगितल्याप्रमाणे मिसिंग नंबर शोधायचा आहे दुसरा रॉंग नंबर शोधायचा आहे आता मित्रांनो संख्या मालिकेचे प्रश्न सोडवताना किंवा याचं उत्तर शोधताना तुम्हाला काही पॉसिबिलिटीचा विचार करावा लागणार आहे कोणकोणत्या पॉसिबिलिटीज आहेत त्याही मी आधी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला कौन -कौन ते व्यवस्थित नीट कळेल चला बघूया कोणकोणत्या पॉसिबिलिटी त्या आहेत पॉसिबिलिटी नंबर एक बघा नीट समजून घ्या पॉसिबिलिटी नंबर एक पॉसिबिलिटी नंबर एक ज्या पॉसिबिलिटीचा विचार तुम्हाला करायचा आहे त्यातली पहिली पॉसिबिलिटी मित्रांनो मी इथे लिहितोय नीट समजून घ्या मी या लिखाह जरा ध्यानचं देखना टू कॉमा थ्री कॉमा फोर कॉमा फाइव कॉमा सिक्स कॉमा क्वेश्चन मी फक्त पॉसिबिलिटी सांगतोय म्हणून थोडस जरा तुम्हाला नीट समजावं त्यामुळे थोडस इझी टाइपचे प्रश्न मी इथे या पॉसिबिलिटी मध्ये घेणार आहे बाकी जे अतिसंभाव्य आहेत हे बघा पारंपरिक जे प्रश्न येतात सरळ सेवेच्या परीक्षामध्ये अशा टाइपचे बिलकुल आता यामुळे राहणार नाही कारण या परीक्षा टी सी एस आणि आयबीपीएस या एजन्सीज मित्रांनो कंडक्ट करणार आहे त्यामुळे तुम्ही खूप सोपे प्रश्न येतील असं तुमच्या मनात तुम्ही अजिबात ठेवू नाही अवघड केल्यावर सोपं सोपं वाटेल लक्षात ठेवायचं आहे मग पहिली पॉसिबिलिटी काय आहे जेव्हा तुम्ही मिसिंग नंबर किंवा रॉंग नंबर या दोन टाईप टाईप पैकी कुठलाही टाइप जर का परीक्षेला आली तर पहिली पॉसिबिलिटी तुम्हाला बघायचं आहे की पहिल्या नंबरपासनं दुसरा दुसऱ्यापासनं तिसरा तिसऱ्यापासनं चौथा चौथ्यापासनं पाचवा नंबर हा आला कसा ते पाहणे म्हणजे काय बघायचं आहे की पहिल्या नंबर मध्ये काय केलं की दुसरा नंबर येईल दुसऱ्या नंबर मध्ये काय करू की तिसरा येईल तिसऱ्यामध्ये काय करू की चौथा येईल आता काय करू म्हणजे नेमकं काय करायचंय तर मित्रांनो पहिल्या नंबर मध्ये कितीतरी नंबर तुम्हाला मिळवावा लागेल नाहीतर वजा करावा लागेल नाहीतर गुणावं लागेल नाही तर भागाव लागेल हे ना असं काहीही होऊ शकतं जसं की इथे बघा पहिला नंबर दोन आहे त्याच्यानंतर तीन आहे मी म्हणू का एक ऍड केला तर तीन येतात तीनामध्ये तीन एक ऍड केले की चार येतात चारात एक पाच पाचात एक सहा आणि लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो संख्या मालिका बुद्धिमत्तेतल्या संख्या मालिका या प्रश्नांची उत्तरे शोधताना एक लक्षात ठेवायचं आहे की जो मागचा संबंध आहे तोच पुढे कंटिन्यू होत गेला पाहिजे असं जर का झालं नाही तर तुमचा आन्सर टेक्निकली अप्रोप्रिएट असणार नाही जो संबंध मागे तोच कंटिन्यू करायचा आहे मग आता प्रत्येक मागच्या नंबरमध्ये जर एक एक ऍड केला तर या सहा मध्ये मला एकच ऍड करावा लागेल म्हणजे माझे उत्तर असणार आहे सात सेवन ही पहिली पॉसिबिलिटी आहे पण काय प्रत्येक वेळेस ऍडच होईल का नाही मायनस पण होऊ शकतं वजाही होऊ शकतं गुणाकारही असू शकतो भागाकारही असू शकतो वर्गही असू शकतो घनही असू शकतो काहीही होऊ शकतं पहिली पॉसिबिलिटी लक्षात ठेवायचं की पहिल्या पह नंबर पासनं दुसरा नंबर आला कसा ते पाहायचं कसा येणार आहे मी आत्ताच सांगितलंय हे ना हे बघा हून वुन, हून वुन, होणार काय चार वेगवेगळे साईन आहेत एक वील, वील, वील तर ऍडिशन होईल सबस्ट्रॅक्शन होईल मल्टिप्लिकेशन होईल नाही तर होईल वर्ग होईल नाही तर घन होईल एक मात्र मित्रांनो नक्की सांगतो जर संख्या मालिका आणि गणित या घटकांमध्ये जर का या विषयांमध्ये पायकीच्या पायकी मार्क मिळवून देण्याची जबाबदारी बोर्डेज करियर अकॅडमीच्या फॅकल्टीची परंतु तुम्हाला तीस पर्यंत वर्ग घन आणि पाडे हे मात्र मित्रांनो पाठच पाहिजेत हे लक्षात ठेवा पहिली पॉसिबिलिटी लक्षात आली आहे चला बघूया दुसरी पॉसिबिलिटी आता दुसरी पॉसिबिलिटी नेमकी काय आहे तीही आपण नीट बघूयात बघा नीट समजून घ्या खूप महत्वाची असं ही मित्रांनो टाईप आहे नीट समजून घेऊयात आपण बघा मी इथे लिहितोय हियर ओनली काळजी घ्या प्रश्नार्थक चिन्ह ठीक आहे आता इथे नीट समजून घ्या तुम्ही ही दुसरी जी टाईप आहे मी काय लिहिलंय दोन चार चार पाच सहा प्रश्नार्थक चिन्ह आता ही जी दुसरी टाईप आहे ना मित्रांनो म्हणजे दुसरी जी पॉसिबिलिटी आहे सॉरी तर या पॉसिबिलिटी मध्ये तुम्हाला अल्टरनेट शोधायचा आहे ही अल्टरनेट वाली पॉसिबिलिटी आहे म्हणजे एक सोडून एक तुम्हाला बघायचं आहे आता इथे बघूयात आपण दोनापासनं चार बघायचं चारापासनं चार चार चारा सहा बघायचं हे तर क्लिअर आहे जो संबंध मागचा आहे तोच पुढे कंटिन्यू व्हायला पाहिजे मग दोनात जर का चार ऍड दोनात जर का दोन ऍड केले तर चार येतात चारात दोन ऍड केले तर सहा येतात बरोबर आहे आता सहाच्या पुढे इकडे जर असतं तर तो आठ असता आता बघायचं चारापासनं पाच आपण अल्टरनेट बघतोय चारापासनं पाच किती आले म्हणजे पाच येतील ऍड केले म्हणजे पाच येतील एक आता जो संबंध मागचा आहे तोच पुढे आला पाहिजे पाचातही एकच मिळवावं लागेल म्हणजे उत्तर किती येईल सहा ही ये दुसरी पॉसिबिलिटी आहे इतके सोपी येणार नाही तुम्हाला समजावं म्हणून सांगतो आहे ना, ना। अल्टरनेट पॉसिबिलिटी आता तिसरी जी पॉसिबिलिटी मित्रांनो आहे याच्यात पण तुम्हाला फक्त प्लसच होणार नाही मायनस होऊ शकतं मल्टिप्लिकेशन असू शकतं डिवाइड असू शकतं वर्ग होऊ शकतात घन होऊ शकतात घन असू शकतात वर्गमूळ असू शकतात काही होऊ शकतं आता जी तिसरी पॉसिबिलिटी आहे मित्रांनो ही अतिशय महत्वाची अशी पॉसिबिलिटी आहे मी इथे तिसरी पॉसिबिलिटी मित्रांनो मी इथे लिहितो समजून घ्या आता तिसरी पॉसिबिलिटी दॅट आय विल राईट हिअर ओनली मी या लिखता ट्वेंटी फाईव्ह थर्टी सिक्स फॉर्टी नाईन क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क काय म्हणतोय तो नीट समजून घ्या बहुत इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाची अशी मित्रांनो टाईप आहे तिसरी टाईप आता ही जी तिसरी टाईप आहे ना मित्रांनो या तिसऱ्या मध्ये ना तुम्हाला इंडिव्हिज्युअल रिलेशन पाहायचंय तिसरी पॉसिबिलिटी जी आहे ना इंडिव्हिज्युअल म्हणजे एक एक त्यांचा संबंध बघायचा आहे म्हणजे काय बघायचं की असा कोणता नंबर आहे ज्याच्याबरोबर काय केलं की पंचवीस आलं असा कुठला नंबर आहे ज्याच्याबरोबर काय करू तर छत्तीस येईल असा कोणता नंबर आहे ज्याच्याबरोबर काय करू तर एकोणपन्नास येईल आणि जे मागे केले तेच पुढे तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे बघू मी असं म्हणू का हा स्क्वेअर आहे हा सहाचा स्क्वेअर आहे हा साताचा स्क्वेअर आहे म्हणजे मला काय क्लिक होत की प्रत्येक पुढचा येणारा नंबर हा कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर आहे पण कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे आधी पंचवीस पाच चा स्क्वेअर आहे छत्तीस सहाचा एकोणपन्नास सातचा या आहे याचा अर्थ असा होतो की प्रत्येक पुढचा येणारा नंबर ज्या नंबरचा वर्ग आहे त्या मागच्या नंबर मध्ये एक एक ऍड करायचा आणि त्याचा वर्ग घ्यायचा आहे आधी कितीचा घेतला पाचचा सहाचा सातचा जो संबंध मागे तोच पुढे आला पाहिजे आजचा वर्गच घ्यावा लागेल का वर्गच घ्यायचा आणि आताचाच का घ्यायचा कारण एक एक वाढत चाललाय आणि याचं उत्तर येणार आहे चौसष्ट ही तिसरी पॉसिबिलिटी आहे पण मित्रांनो आवश्यक आहे का नेहमी वर्गच होतील घन असू शकतात वर्ग इंटू प्लस मायनस डिवाइड काही असू शकतं घन इंटू प्लस मायनस डिवाइड काही असू शकतो आणि मित्रांनो या तीन पॉसिबिलिटीचे मिक्स करूनच येणाऱ्या परीक्षेमध्ये संभाव्य प्रश्न संख्या मालिकेचे हे असू शकतात त्याच्यातले काही प्रश्न आज मित्रांनो मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे आणि बारा जून पासन मात्र बोर्डेज करिअर अकॅडमीच्या ऍप वरनं तुम्हाला ऑनलाईन बॅच कम्प्लीट करता येईल मित्रांनो बारा ते पुढचे जे सहा दिवस आहे हे सहा दिवस तुम्हाला फ्री डेमो लेक्चर असणार आहे परंतु हे डेमो लेक्चर सुद्धा मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त ऍपवरच जाऊन करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे ऍप डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर कोर्स मध्ये तिथं जावं लागणार आहे सरळ सेवा महाभारती असा कोर्स तिथे दिसेल आणि तिथे ट्रायल डेमो कोर्स जो आहे क्लास आहे तिथे क्लिक करा आपोआप आप तुम्हाला हे सगळे सहा दिवस फ्री करता येतील त्याच्यानंतर मात्र मित्रांनो तुम्हाला रिथसर ऍडमिशन घ्यावं लागेल आणि मगच तो कोर्स परचेस करावा लागेल आणि मगच तुम्हाला मित्रांनो हे लाईव्ह क्लासेस करता येणार आहेत आता बघूयात काही प्रश्न आपण बघूयात अतिसंभाव्य प्रश्न आहेत की जे येणाऱ्या परीक्षांमध्ये मित्रांनो बघायला आपल्याला मिळू शकतात हे बघा मी पुन्हा सांगतोय वारंवार सांगतोय सोपे प्रश्न अजिबात परीक्षेमध्ये मित्रांनो येणार नाहीत मी मुद्दा म्हणून अतिसंभाव्य प्रश्न घेतोय पीवाय क्यू आपण घेणारच आहोत आपण पण क्यू सारखेच येतील असं आवश्यक नाही आहे ते बघा पॅटर्न बदललाय टीसीएस टी सी एस आय बी एस एक्झाम कंडक्ट करतोय त्यांची मेंटॅलिटी प्रश्नांची वेगळी आहे ते विचार वेगळा करतात जेव्हा प्रश्न ते त्या त्या टाइपचे विचारत असतात इथं पहिला प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो सतरा अठरा बघा सतरा अठरा सव्वीस पस्तीस नव्याण्णव प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला ही मिसिंग नंबर फाइंड आउट करायचं आता मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या तिन्ही पॉसिबिलिटी चेक करून बघायच्या पहिल्यापासनं दुसरा दुसऱ्यापासून तिसरा पहिली पॉसिबिलिटी दुसरी अल्टरनेट तिसरी इंडिव्हिज्युअल या सगळ्या पॉसिबिलिटी चेक करायच्या आहेत आता ऑप्शन इकडे खाली दिलेले आहेत सतरा अठरा सव्वीस पस्तीस नव्याण्णव प्रश्नार्थक चिन्ह चला प्रयत्न करूयात आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा वारंवार सांगतोय की तीस पर्यंत वर्ग घन आणि पाडे पाटच पाहिजे जर पायकीच्या पायकी मार्क पाहिजे असतील तर आणि माझा दावा आहे बोर्डे सर आणि बोर्डेज करियर अकॅडमीची सगळी टीम तुम्हाला त्या त्या घटकांमध्ये पायकीच्या पायकी मार्क मिळवून देणार फक्त फॉलो करायला विसरू नका सिरियसली याला फॉलो करा आणि मित्रांनो बघा सतरा अठरा सव्वीस पस्तीस नव्याण्णव प्रश्नार्थक चिन्ह शोधायचं आहे बघूयात आता पासून अठरा कसा आलो मग मध्ये किती ऍड करू तर अठरा येईल मी करूनच टाकतो एक ऍड आलं किती असं म्हणायला हरकत नाही सध्या इथे मग आता अठरापासन सव्वीस सर किती ऍड ऍड करू अरे है। है ना किती ऍड ऍड इथे एक आला आपलं हे अठरा आलं अठरा मध्ये किती ऍड करू सहा आठ ऍड करतो तर किती येतील सव्वीस येतील बरोबर आहे का नाही तर मग आता सव्वीस मध्ये किती ऍड केले तर पस्तीस येतील आता इथे बघूयात आपण बघा या अठरा मध्ये किती ऍड करतो आठ सव्वीस आले सव्वीस मध्ये किती ऍड करू म्हणजे पस्तीस येतील बघा ना सव्वीस आणि ते चार किती तीस पाच म्हणजे नऊ आता काही क्लिक होतंय का बघा आता काही क्लिक होत का पहा हे बघा प्लस साईन राहणारा आहे कंपल्सरी आहे जो संबंध मागचा आहे तो पुढे फॉलो झाला पाहिजे परंतु मी जेव्हा इथं एक ऍड करतो आठ ऍड करतो नऊ ऍड करतो तेव्हा तुमच्या मनात फटकन क्लिक व्हायला पाहिजे तुम्हाला कुचकुच व्हायला पाहिजे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे काय क्लिक व्हायला पाहिजे की प्रत्येक मागच्या मध्ये आपण एकचा वर्ग इथं मी असं म्हणू का हा एक नाही आहे हा एकचा चा वर्ग ऍड केला एकचा वर्ग किती एक अठरा आलं सर एकचा वर्गच का म्हणता नुसता एक म्हणा ना म्हणतो पण पुढे नाही होते ना कंटिन्यू मी नुसतं जर तसं म्हणत गेलो तर तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय बघा अतिसंभाव्य प्रश्न आहे माझा दावा आहे असेच प्रश्न येणार हो येऊ शकत नाहीत सोपे येणार नाहीत सोप्यांच्या मागे लागायचं नाही अवघड करा तर सोपं सोपं वाटेल आणि अवघड अजून सोपं वाटेल बघूया मग आता मी म्हणू का हा एकचा चा वर्ग ऍड केला किती आले अठरा हो आठ आहेत आठ म्हणले की लक्षात आलं पाहिजे हा दोनचा घन आहे हा किती आहे दोनचा घन आहे लिहूनच टाकतो बरं दोनचा घन आलं का सव्वीस दोनचा घन किती आहे आठ आहे सव्वीस आता इथं नऊ ऍड केले होते ना नऊ हा वर्ग आहे कितीचा आहे तीनचा वर्ग आहे आलं किती, किती पस्तीस काय क्लिक होतय आधी एक चा वर्ग मग दोनचा घन मग तीनचा वर्ग म्हणजे काय होतंय की वर्ग घन वर्ग घन आणि एक एक ने नंबर वाढत चाललाय तुम्हाला कळतंय का आधी एक चा वर्ग मग दोनचा घन मग तीनचा वर्ग मग मला सांगा आता मला कोणाला विचारायची गरज आहे का की आधी वर्ग घन वर्ग घन एक, -एक वाढलाय एक चा वर्ग दोनचा घन तीनचा वर्ग तर हा चारचा घन असेल चारचा घन किती मित्रांनो चौसष्ट मग फोरचा क्यूब सिक्स्टी फोर जर का होत असेल मग पस्तीस मध्ये सिक्स्टी फोर ऍड करा बघा आलं नव्याण्णव मग आता नव्याण्णव मध्ये किती मिळवू वर्ग ऍड करू का घन ऍड करू आहे सर वर्गच करा वर्गच का करायचा वर्गच का करायचा मागचा संबंध आहे काय संबंध आहे आधी वर्ग मग घन वर्ग घन एक नंबर वाढवायचा एक, एक दोन तीन चार पाच चा वर्ग घ्यावा लागेल कारण आधी घन घेतला होता नव्याण्णव मध्ये पाच चा वर्ग म्हणजे पंचवीस ऍड करा मित्रांनो नव्याण्णव पंचवीस ऍड केल्यावर एकशे चोवीस येतात का आहे ऑप्शन मध्ये आलं एकशे चोवीस उत्तर समजलंय का यस नो यस नो म्हणा समजलंय का व्हेरी गुड बघा अतिसंभाव्य प्रश्न आहेत सोपे येणार नाहीत वर्ग घन पाडे पाठ करावे लागतील सहज पोस्ट मिळणार नाही ना? समजून घ्या आणि हे सगळं तुम्हाला खूप डिटेल मित्रांनो आम्ही बारा जून पासन सुरू होणारी जी बॅच आहे ज्याला महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मित्रांनो येतो आहे कारण केवळ आणि केवळ अकराशे नव्याण्णव रुपयात ही बॅच मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे पाचच्या पाच घटक बुद्धिमत्ता गणित मराठी इंग्रजी सामान्य अध्ययन त्याचे अनलिमिटेड टेस्ट अनलिमिटेड क्वेश्चन्स मित्रांनो आणि भरपूर सराव तुमच्याकडनं आम्ही करून घेणार आहोत पहिला प्रश्न जर समजला असेल तर, तर दुसऱ्याकडे जाऊयात बघा तेवीस चाळीस चौऱ्याहत्तर एकशे बेचाळीस दोनशे अठ्ठ्याहत्तर बघा बरं जरा करा बरं तेवीस चाळीस चौऱ्याहत्तर एकशे बेचाळीस दोनशे अठ्याहत्तर बघूयात आता तेवीस बघा 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 जरा इथे लिहितो मी इथे लिहितो बघा तुम्हाला नीट समजण्यासाठी तेवीस चाळीस हे ऑप्शन आहे तिकडे चौऱ्याहत्तर आहे एकशे बेचाळीस आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर आहे आणि हा आपल्याला मित्रांनो फाइंड आउट करायचा आहे शोधायचा आहे बघूयात आता तेवीस पासनं किती मिळवले म्हणजे आता ही जी सिरीज आहे ना बघून घ्यायचं इन्क्रींग ऑर्डर मध्ये आहे का डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये म्हणजे काय चढत्या क्रमाने आहे का उतरत्या क्रमाने आहे आता चढत्या क्रमाने दिसते मोठ्या प्रमाणात चढताना दिसतंय त्याचा क्रम आहे ना बघूयात बर आता तेवीस मध्ये किती मिळवले तर चाळीस सतरा आहे का आहे मध्ये चाळीस मध्ये किती ऍड करू चौऱ्याहत्तर ओ, 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 किती करू किती करू बघा बरं जरा बघा चौतीस व्हायला पाहिजेत मित्र चौतीस ऍड करतो आले बघा चौऱ्या काय क्लिक होत आहे आधी सतरा ऍड केले मग चौतीस ऍड केले हे ना काय क्लिक होत आहे एक तर सतराने वाढले असं म्हणू चेक करू चौतीस मध्ये सतरा ऍड केल्याच्या नंतर चौरे हे एकशे बेचाळीस येतं का नाही आहेत नाही मग आता दुसरी डोक्यात काय तुम्हाला म्हणजे पटकन क्लिक व्हायला पाहिजे मी असं म्हणू का की हे जे ऍड होणारे नंबर आहेत ना हे डबल डबल होत आहेत दुप्पट होऊन सॉरी त्याच्यात ऍड होत आहेत होत आहेत का सतरा चौतीस आता चौऱ्याहत्तर मध्ये किती ऍड करू बघा बरं अडुसष्ट होत आहे का होत आहे ना चौऱ्याहत्तर आणि अडुसष्ट करा किती आलं एकशे बेचाळीस आता पुन्हा काय तुम्हाला बेरीज करायची गरजच नाही आहे पुढे हे ना कारण आता पक्क झालंय कि प्रत्येक पुढचा येणारा नंबर मागच्या नंबरच्या दुप्पट ऍड करायचा त्याच्या पुढचा येतो आधी सतरा चौतीस अडुसष्ट अडुसष्ट चा दुप्पट किती एकशे छत्तीस एकशे बेचाळीस मध्ये एकशे छत्तीस ऍड करा बरं दोनशे अठ्याहत्तर मग आता दोनशे अठ्ठ्याहत्तर पासनं येणार जे उत्तर आहे या दोनशे अठ्याहत्तर मध्ये किती ऍड करू किती करू कोणाला विचारायची गरज आहे का कुठे जाऊन दुप्पट कर राजा एकशे छत्तीसच्या दुप्पटच का करायचं मागचा संबंध आहे काय संबंध आहे प्रत्येक पुढचा येणारा नंबर मागचा नंबर जो आहे त्याच्या दुप्पट करायचा तो ऍड करायचा नंबर येऊ जातो मग एकशे छत्तीसच्या चा दुप्पट किती होतात दोनशे बहात्तर बघ बरं जरा दोनशे बहात्तर ऍड करून टाका बरं किती होतात पहा बरं जरा ढोल बजा के पाचशे पन्नास व्हायला पाहिजे ऑप्शन मध्ये आहे का आहे हे उत्तर आहे समजलंय हो म्हणा नाही तर नाही म्हणा समजलंय व्हेरी गुड चला तिसरा प्रश्न या प्रश्न आहेत मित्रांनो मी फक्त काही प्रश्न आज इथे घेणार आहे आणि रोज आता युट्यूब चॅनलला आणि बारा तारखेपासून तर बॅचेस सुरू होते आहे याचे क्वेश्चन्स आपण अतिसंभाव्य पी वाय क्यू आहे ना आणि डिटेल सगळे मित्रांनो घेणार आहोत एकोणसत्तर ब्याऐंशी एकाहत्तर त्र्याहत्तर प्रश्नार्थक चिन्ह आहे बघा बघा बरं जरा काही होत आहे का बघा जमत आहे का मला वाटतं फटक्यान जमायला पाहिजे बघा अल्टरनेट चेक करूयात काही होत आहे का बघा बरं जरा आपली दुसरी जी पॉसिबिलिटी होती एकोणसत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर प्लस दोन प्लस दोन आहे का आहे आहे इकडे बघा ब्याऐंशी ऐंशी म्हणजे मायनस दोन आहेत ब्याऐंशी पासून येणारा ऐंशी मायनस दोन आहे जो संबंध मागचा तोच पुढे कंटिन्यू व्हायला पाहिजे मग ऐंशीतून किती मायनस करू दोनच करा सर दोनच का करायचे मागचा संबंध आहे मायनसच का करायचं कारण मागचा संबंध आहे लक्षात ठेवा संख्या मालिका संख्या मालिका वर्ण मालिका या ज्या आहेत म्हणजे याला इंग्रजीमध्ये मिसिंग नंबर रॉंग नंबर त्याच्यानंतर अल्फाबेट सिरीज वर्णमालिका लेटर सिरीज याच्यामध्ये तुम्हाला मागचा संबंधच पुढे कंटिन्यू करायचा आहे गेले ऐंशी ऐंशीतून दोनच करावे लागतील मायनस का ऑप्शन मध्ये ए समजलंय का यस नो एस नो म्हणा व्हेरी गुड व्हेरी गड व्हेरी गुड चला चौथा प्रश्न बघूया बघूया चला चौथा प्रश्न पाच प्रश्न आपण एक अति संभाव्य प्रश्न आज घेणार आहोत पुढच्या आपण पुढे नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करणार आहोत बघूया त्रेपन्न अठ्ठावन्न पंचहत्तर एकशे बारा एकशे सत्याहत्तर बघा ना त्रेपन्न अठ्ठावन्न पंचाहत्तर एकशे बारा एकशे सत्यात्तर मिसिंग नंबर प्रश्नार्थक चिन्ह आहे खाली ऑप्शन आहे शोधायचं आहे बघा बरं जरा काही जमत आहे का बघा बर बघूया त्रेपन्न पासन अठ्ठावन्न कसे आले ऍडच होत कारण वाढत चालली आहे सिरीज हे ना बघा बर त्रेपन्न मध्ये किती ऍड करू तो अठ्ठावन येतील बघा का हो ना पाच पाच आता नुसतं पाच म्हणू का काही वेगळं म्हणू हे कधी कळेल जेव्हा मी पुढे जाईल मी आता असं म्हणू का हो म्हणा तर नाही आता हे मी जे करतोय ना हे फास्ट कधी जमेल तुम्हाला सुद्धा जेव्हा तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस कराल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्याकडनं प्रचंड प्रॅक्टिस करून घेणार आहे एका एका टॉपिकचे किमान शंभर शंभर प्रश्न आम्ही तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेणार आहेत ऑनलाईन जरी असलं तरी तुमच्याकडनं आम्ही मागे लागून हे करून घेणार आहे मित्रांनो आणि मग मी बघतो की पायकीच्या पायकी मार्क बुद्धिमत्तामध्ये मिळत कसे नाहीत बघूया बघूया आता त्रेपन्न मध्ये पाच ऍड करतो नुसते पाच ऍड केले तर अठ्ठावन्न येतील पण मग पुढे होताना दिसत नाही मग आता मी असं म्हणू हो का हो म्हणा नाही तर नाही म्हणा की त्रेपन्न मध्ये मी काय करतो दोनचा वर्ग म्हणजे चार ऍड करतो असं का म्हणतोय कारण तसं केल्याशिवाय पुढे जमणार नाही हे ना ज्या पद्धतीने सिरीज वाढते आहे इन्क्रीज होते आहे मालिका मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होत आहे फक्त ऍड करून चालणार नाही वर्ग करून बघू होत आहे का आता त्रेपन्न मध्ये दोन चा वर्ग ऍड केला म्हणजे चार ऍड झाले सत्तावन आपल्याला अठ्ठावन्न एक ऍड करतो पुन्हा आले अठावन मग बोर्डे सर अह डायरेक्टच पाच ऍड करा ना हो कर ना मग मी कुठे नाही म्हणतोय पुढे येते का बघा येणार नाही कारण दिसतोच आहे सिरीज बघितल्या बघितल्या क्लिक होते सर तुम्हाला कसं काय कळालं सिरीज बघितल्या बघितल्या तुम्हालाही कळेल पण कधी प्रॅक्टिस 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 चला बघूयात काळजी करू नका खूप प्रॅक्टिस आम्ही तुमच्याकडनं या बारा जून पासून करून घेणार आहे मित्रांनो कारण कंटिन्यू परीक्षेत सरळ सेवा भारतीच्या ठीक आहे अठ्ठावन आपला दोनचा वर्ग केला आता बघूयात कितीचा वर्ग करावा लागेल आता अठ्ठावन मध्ये अशा नंबरचा वर्ग करावा लागेल की जो तुम्हाला एकशे बाराच्या जवळ घेऊन जाईल ना तीनचा वर्ग किती नऊ अठ्ठावन आणि नऊ किती बघा ना सदुसष्ट जवळ नाही चाललो चारचा वर्ग किती बघा बरं जरा <coughs> सोळा सोळा बघा हा यायला पाहिजे बघा पंचाहत्तर सॉरी पंचाहत्तरच्या जवळ जायचंय आपल्याला सॉरी एकशे बाराच्या ना पंचाहत्तरच्या जवळ जायचं आहे बघा आता तीनचा वर्ग केल्याने त्याच्या जवळ चाललो अजून अति जवळ पाहिजे क्लोज क्लोजेश हे ना चारचा वर्ग करा बरं वर सोळा होतो बरोबर आहे सोळा अठ्ठावन्न आणि सोळा किती होतात पहा बरं जरा किती होतात बगरे राजा किती होतात अठ्ठावन्न आणि सोळा किती होतात चौऱ्याहत्तर आणायचे किती आहेत पंच्याहत्तर एक ऍड केला आलं पंच्याहत्तर आता काय क्लिक होत आहे काय क्लिक होत आहे की जो वर्ग होणारा जो नंबर आहे ना जो आपण मिळवतोय तो दोन दोन्ही वाढतोय नाही होत आधी किती ऍड केले दोनचा वर्ग मग किती चारचा वर्ग म्हणजे दोन नी वाढला आणि एक कॉमन आहे एक 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 कॉमन आहे फार डोकं लावायची गरजच नाही फक्त आधी कळलं पाहिजे पण त्याला वर्ग आणि घनमित्रांनो पाठ पाहिजे आणि प्रॅक्टिस पाहिजे जी बोर्डेज करिअर अकॅडम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहे मग आता पंचाहत्तर मध्ये कितीचा वर्ग ऍड करू बोर्डे सर करा का करायचा कारण दोन दोन्ही वाढताय दोन दोननीच का वाढवायची कारण मागचा संबंध आहे त्याच्यात पुन्हा किती ऍड करू एकच ऍड करा एकच ऍड का करायचा मागचा संबंध आहे ऍडच का करायचा मागचा संबंध आहे काळजी घ्या जो रिलेशन पिचला वही आगे कंटिन्यू हो ना चाह आणि मग बघा बरं सहाचा वर्ग प्लस एक म्हणजे सदोतीस ऍड केले एकशे बारा आता एकशे बारा प्लस आठचाच वर्ग घ्यावा लागेल प्लस एक केले एकशे सत्याहत्तर एकशे सत्याहत्तर प्लस दहाचा वर्ग म्हणजे शंभर म्हणजे दोनशे सत्याहत्तर प्लस एक ऍड करतो म्हणजे दोनशे अठ्यात्तर आल कसे आता संभाव्य प्रश्न सोपी येणार नाहीत सोप्याच्या भानगडीत पडू नका सोप आता राहिलेलं काहीच नाही पारंपारिक प्रश्न जे आपण वर्षानुवर्षापासून करत आलो तेच करायचे नाहीत वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालावा लागेल तेव्हा कुठे मित्रांनो पोस्ट आपल्या हातात येईल अदरवाईज तुम्ही पुढं पळाल पोस्ट तुमच्या मागे असेल पण मित्रांनो तुम्हाला ती मिळवता येणार नाही है ना असं नको व्हायला आता उलट होत आहे पोस्ट पुढे पुढे पळती तुम्ही मागे पळता ती पुढे पळती तुम्ही मागे पळता आहे ना असं नको तुम्ही पुढे पाहिजे इत, इतकी जबरदस्त तयारी पाहिजे काळजी घ्या चौथा प्रश्न पाचवा बघा पाचवा तेवीस चाळीस चौसष्ट शहाण्णव एकशे सदोतीस आहेत मित्रांनो सिरीज इन्क्रींग ऑर्डर मध्ये आहे संख्या मालिका ऑप्शन तुमच्या पुढे आहेत चला परत प्रयत्न करा बरं जरा तेवीस चाळीस चौसष्ट शहाण्णव आहे बघूया काय होत बघा मी इथं तुम्हाला कळा म्हणून परत एकदा लिहितो तेवीस चाळीस सा चौसष्ट शहाण्णव एकशे सदोतीस प्रश्नार्थक चिन्ह शोधायचंय शोधा मग तेवीस मध्ये सतरा ऍड केले चाळीस आले चाळीस मध्ये किती ऍड करू वारे वा वारे, वारे वा चोवीस करतो आले का चौसष्ट आले मग चौसष्ट मध्ये किती ऍड करू आता आता इथे इथे मात्र ना तुम्हाला बघा जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे गरजेचं आहे मी तर असं म्हणतो आता इकडे बघा तुम्ही आता तेवीस मध्ये किती ऍड केले आपण चाळीस बरोबर आहे तेवीस मध्ये सतरा ऍड केले चाळीस चाळीस मध्ये किती केले चौसष्ट आता याचा आणि याचा पण डिफरन्स एकदा बघून घ्या सतरा आणि चोवीस मध्ये डिफरन्स कितीचा आहे सतरा तीन वीस आणि वरचे चार चोवीस म्हणजे सातचा सा आहे हा 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 सातचा सा डिफरन्स आहे है।, है ना समजून घ्या डिफरन्सचा डिफरन्स शोधायचा आहे आता तर ते सोपं हो जाईल <coughs> सतरा आणि सात चोवीस आता चौसष्ट मध्ये किती ऍड करू तो शहाण्ण होईल काहीच नाही हो इथं आठ ॲड कराय मी काय करतोय डिफरन्सचा डिफरन्स दिपरंस। सतरा प्लस सात चोवीस चोवीस प्लस आठ चोवीस आणि आठ किती बत्तीस हे बघा बत्तीस आलं का चौसष्ट आणि बत्तीस शहाण्ण आलं का आलं का काय क्लिक होत आहे काय क्लिक होत आहे या हा जो नंबर आहे ना हा, हा 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 एक एक वाढवायचा आणि त्याच्यात ऍड करून टाकायचा या नंबर मध्ये पुढचा नंबर कस सतरा ऍड केले सतरा प्लस सात चोवीस बघा चाळीस मध्ये चोवीस ऍड केले चौसष्ट चोवीस प्लस आठ बत्तीस चौसष्ट मध्ये बत्तीस ऍड केले शहाण्णव हा नंबर एक एक वाढवायचा आता बत्तीस मध्ये किती ऍड करून नऊच करायचे नऊच का करायचं कारण एक एक वाढतो आहे बत्तीस आणि नऊ किती एक्केचाळीस शहाण्णव आणि एक्केचाळीस किती एकशे सदोतीस मग आता इकडे बघा एक्केचाळीस मध्ये किती ऍड करू दहा दहाच का एक 41 एक वाढवायचा आहे एक्केचाळीस आणि दहा किती एक्कावन एकशे सदुत सदोतीस प्लस एक्कावन किती एकशे अठ्ठ्याऐंशी बी आहे का रे बाबा आहे का उत्तर आहे का एकशे अठ्ठ्याऐंशी यस ना यस तू म्हणा आय 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 तर मित्रांनो या टाइपचे जे प्रश्न आहेत हो, हे अतिसंभाव्य प्रश्नांपैकी काही प्रश्न आहेत आणि अशाच टाईपचे मित्रांनो प्रश्न हे येणाऱ्या काळातल्या सगळ्या मग ती तलाठी भरती असून देत नाहीतर तलाठीची परीक्षा असून देत किंवा इथे वनरक्षक भरती जी आहे एकवीसशे अडतीस पदांसाठीची ती असू देत तलाठी भरती असू देत किंवा स्टेट एक्साईज असून देत किंवा पशुसंवर्धन असून देत किंवा कुठलीही सरळ सेवा अंतर्गत येणारी भरती असून देत मित्रांनो तुम्हाला याच टाईपचे जे प्रश्न आहेत ते विचारले जाणार आहेत आणि मी आता तुम्हाला पाच प्रश्न जे अतिसंभाव्य आहेत हे तुम्हाला नीट समजून सांगितलेत त्यानंतर मित्रांनो मी पुढे अजून काही प्रश्न तुम्हाला अतिसंभावी येऊ शकतात संख्या मालिकेचे आणि इतर टॉपिकचे तेही सांगणार आहे तत्पूर्वी बारा जून दोन हजार तेवीस पासनं मात्र मित्रांनो ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच बोर्डेज करियर अकॅडमीची सुरू होते आहे बारा जून दोन हजार तेवीस पासनं यासाठी मित्रांनो तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागेल कोर्समध्ये जावं लागेल कोर्स मध्ये गेल्याच्या नंतर अकराशे नव्याण्णव रुपये तुम्हाला फीस पेड करून मित्रांनो हा कोर्स लाइव जॉईन करता येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पाचच्या पाचवी घटक इंग्रजी मराठी बुद्धिमत्ता गणित सामान्य अध्ययन हे सगळे मित्रांनो बोर्डेज करियर अकॅडमीची एक्सपर्ट टीम तुमच्याकडनं करून घेणार आहे अकराशे नव्याण्णव रुपयात फक्त आहे मित्रांनो लक्षात घ्या बारा महिने कोर्सची व्हॅलिडिटी आहे बारा महिने तुम्हाला अनलिमिटेड वेळेस एन नंबर ऑफ टाइम्स किती वेळेस तुम्ही ते रेकॉर्डेड लेक्चर बघू शकता ऐकू शकता तब्बल एक वर्ष कारण कोर्स मध्ये तुमची व्हॅलिडिटी असणार आहे बारा महिने आणि कोर्स ड्युरेशन असणार आहे मित्रांनो पुढचे बारा जून पासूनचे पुढचे सात दिवस सात दिवसात दिव, तुमचा हा कोर्स कंप्लीट होईल परंतु पुढचे तब्बल पुढचे दहा महिने तुम्ही त्या कोर्स मध्ये असाल कोणतीही जाहिरात येऊ द्या तुम्ही फटकन तुमच्या त्या ऍप मध्ये जायचं या बॅच मध्ये ऑलरेडी तुम्ही जॉईन झाले राहणार आहात आणि सगळ्या परीक्षेची पुन्हा पुन्हा ते लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर ऐकायचे आणि परीक्षेला सामोरं जायचं काही डाऊट असतील डायरेक्ट फोन उचलायचा आणि या नंबरवर मित्रांनो तुम्ही जे नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि त्या वर दिसतील त्याच्यावर कॉल करायचा सगळे डाऊट तुमचे क्लिअर होतील तर मित्रांनो बघा चान्स गमावू नका एक पोस्ट आपली फिक्स करा आणि बोर्डेज करिअर अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा काही डाऊट असेल तर मी इथे लिहितोय त्या नंबरवर नंबर आपण कधीही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता बघा मी इथे लिहितोय नाईन एट एट वन झिरो सिक्स टू झिरो फोर एट या नंबरवर कॉन्टॅक्ट करा काही जर तुम्हाला डाऊट असेल तर चला इथेच थांबतो धन्यवाद थैंक यू, जय हिंद जय महाराष्ट्र